माथेरान महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण। माथेरान म्हटलं की डोळ्यांसमोरून जातो तो सुंदर परिसर, हिरवेगार डोंगर, प्रदूषण मुक्त शुद्ध हवा आणि या डोंगर माथ्यावरून जाणारी मिनी ट्रेन। काही दिवसांपूर्वीच माथेरानचा वर्धापन सोहळा पार पडला। याच निमित्तानं 173 वर्षांपासून पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान विषयी थोडक्यात जाणून घेऊया। 21 मे 1850 रोजी माथेरान उदयास आलं। ठाण्याचे तत्कालीन ब्रिटिश कलेक्टर हुज मॅलेट हे चौक मार्गे वनट्री हिल पॉइंटची नाळ चढून डोंगराच्या माथ्यावर आले। इथलं थंड वातावरण अनुभवून शिकारी करत ते रामबाग पॉइंटच्या पायवाटेनं चौककडे परतले। काही दिवसांनी पुन्हा येऊन इथे पहिली झोपडी बांधली। इथलं घनदाट जंगल पाहून या निसर्गावर मोहित झाल्यानंतर या टापूला काहीतरी नाव द्यावं, अखेर डोंगर माथ्यावर असलेलं रान असा निसर्ग त्यांना दिसला आणि या माथ्यावरील रान म्हणून या परिसराला माथेरान असं नाव देण्यात आलं। 803.66 मीटर उंचीवर हे माथेरान आहे। आज 173 वर्षांनंतर देखील पर्यावरण अबाधित राखत माथेरान उभय। लाल मातीचे रस्ते, नागमोडी वळणं, रस्त्याच्या बाजूला हिरवीगार वनराई, येथील पॉइंट्स, इथे असणारे 27 जलस्रोत, इथलं अल्हाददायक तलाव, आजही उभे असलेले ब्रिटिशकालीन बंगले, कपाडिया मार्केट, हे सर्व पर्यावरण अबाधित असणाऱ्या माथेरानची ओळख आहे। तत्कालीन ब्रिटिश कलेक्टर ह्यूज मॅलेट यांनी बांधलेला बंगला आजही हेरिटेज वारसा जपत दिमाखात उभा आहे। त्या काळी ब्रिटिशांनी बनवलेले पॉइंट्स अजूनही त्यांनी ठेवलेल्या नावानं प्रसिद्ध आहेत। लुईजा पॉइंट, किंग जॉर्ज, किंग एडवर्ड, मायरा बेलविडर, शार्लोट तलाव असे पॉइंट्स पाहण्यासाठी पर्यटक येत असतात। 1901 साली मिनी ट्रेनच्या 21 किलोमीटर अंतरावरील बांधणीला सुरुवात झाली। 1907 साली रेल्वेचं बांधकाम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी सज्ज झाली, अंती नागरिकांच्या सेवेत रुजू झाली। सुरुवातीला वाफेच्या इंजिनचा उपयोग होत होता, कालांतराने ते डिझेलमध्ये रूपांतरित झालं। पर्यटक मोठ्या प्रमाणात या ट्रॉय ट्रेनचा आनंद घेण्यासाठी माथेरानमध्ये येत असतात। नैसर्गिक दृष्ट्या त्यावेळेचं माथेरान आणि आत्ताचं माथेरान यात साम्य आहे। 173 वर्षांपूर्वीचा निसर्ग आणि आताही त्याचं अनमोल जतन येथील लोकांनी केलेलं आहे। इथला निसर्ग हा माथेरानची खरी ओळख आहे। प्रदूषणमुक्त, वाहनमुक्त आणि पर्यावरण अबाधित राखणारं शहर अशी माथेरानची ओळख आहे। माथेरानचा वर्धापन दिन हा माथेरानमध्ये पर्यटकांसोबत साजरा होतो। उन्हाळी पर्यटन हंगाम असल्यानं पर्यटकही या दिवशी मोठ्या प्रमाणात दाखल होतात। येथील अनेक वास्तू या ब्रिटिशकालीन आहेत। यापैकी माथेरान नगरपालिका, इथलं वाचनालय हे जागतिक वारसा जपणाऱ्या वास्तू आहेत। माथेरानमधील पाऊस, वारा, ऊन याचा परिपूर्ण अभ्यास करून या वास्तू बांधल्या गेल्यात। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या mymahanagar.com नक्की भेट द्या। आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका।